विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. पहिल्या दिवसापासून अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. अनेक मुद्द्यांवर वाद झाले. सोमवारी सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच झुंपली होती. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आज पुन्हा एकदा नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाभारतातील प्रसिद्ध डायलॉग सांगत तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म असं विचारत भाजपला खडे बोल सुनावले. काय म्हणाले भास्कर जाधव पाहूयात. मी नाही बोललो असं, त्यांनी विचारलं होतं की जर भास्कर जाधवला बिस्किट घालून त्यांनी 12 आमदार जर निलंबित केले असतील तर मग तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 19 आमदार निलंबित केले, त्यांना आम्ही काय दिलं होतं हा जर प्रश्न त्यांनी विचारला तर उत्तर काय द्यायचं आम्ही, हे त्यांनी त्यांना नितेश राणेंना विचारला पाहिजे होतं. आणि साधा सोपा माझा प्रश्न होता की तुम्ही ज्या वेळेला मी एखादा अंगविक्षेप केला म्हणून तुम्ही मला माफी मागायला लावता, तुम्ही साधन सुचितीच्या गोष्टी करता, तुम्ही सभ्यतेचा आव आणता, तुम्ही सर्वांना शिस्त संयम हे पाळायला सांगता आणि त्याच वेळेला तुमचे सदस्य असे वागतात, त्यावेळेला मला हाच प्रश्न विचारायचा होता काल सभागृहामध्ये की तेव्हा कुठे गेला होता तुझा राधा सुधा धर्म, हेच मला काल विचारायचो. यापेक्षा त्यातला फार काय मला बोलायचं. राज्यपालांच्या परवानगीशिवाय जर निवडणूक झाली तर घटनाबाह्य ठरून राष्ट्रपती राजवट लागू शकते अशा पद्धतीचं भाजपकडनं आता बोललं जात आहे. असं आहे की याबद्दल मी काही भार बोलणार नाही, परंतु कधीतरी हा सामना सरकारला करावाच लागेल. राज्यपाल काय हे केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे नोकर नाहीत, तर घटनेच्या म्हणजे आपली भारतीय राज्य घटना आहे त्या घटनेच्या कलम 178 नुसार राज्यपालांनी संविधानिक शपथ घेतलेली असते आणि त्यांनी संविधानिक कायद्याचं मी पालन करेन ही शपथ घेतलेली असते. आणि मग आपलं भारतीय संविधान काय सांगतं, भारतीय संविधान जे सांगतं त्या संविधानाप्रमाणे जर राज्यपाल वागत नसतील तर कधीतरी महाराष्ट्र सरकारनं दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी असं माझं वैयक्तिक मत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनुसार प्रत्येक आज नितेश राणेंना अटक होण्याची देखील शक्यता आहे. ज्या पद्धतीनं उद्या राजकारण चालू आहे मागच्या कालावधी मारहाणीचा प्रकार घडला आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये तुम्ही सिंधुदुर्गातलं राजकारण बघा, कुठली निवडणूक आली आणि त्यामध्ये कोणाला आपला जीव गमवावा लागला नाही, कोणावर हल्ले झाले नाहीत, कोणाला मारपीट झाली नाही, अशी एखादी तरी निवडणूक तुम्हाला आठवते का ते बघा. आणि म्हणून सिंधुदुर्गामधली निवडणूक म्हणजे असं काहीतरी होणारच आहे हे गृहित धरून चालावत लागलं. या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. राज्यपाल जर संविधानानुसार वागत नसतील तर आघाडी सरकारने त्यांच्यासोबत ही दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भास्कर जाधवांच्या या आक्रमक पावित्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.